तो इथं मॅरिनेशन व्यवस्थितपणाने केलेलं आहे. प्रॉन्स आहे, इथे पापलेट बघू शकतो आपण. इथं मसाला आहे, त्यांचा सिक्रेट मसाला असेल. हा बोंबील आहे आणि स्टफ, त्याचं स्टफिंग जे भरलेलं आहे ते करून तव्यावर नंतर फ्राय करतात. सुरमई मोठी आहे, मस्त त्याचे काप करून मॅरिनेट केलेले आहेत. आणि मगाशी बघितल्याप्रमाणे बांगडा फ्राय होतोय. तर मित्रांनो, बघताय तुम्ही आपले सुरमई थाळीचं जे ताट आहे ते आलेलं आहे आणि ह्याच्यात सुरमई, मस्त सुरमईची तुकडे मोठी आहे. इथं मिरगुंड पापड आहे, इथं जवळा पण दिला आहे त्यांनी, सॅलड आहे आणि घावण दिलेलं आहे आणि इथं ही करी आहे, ही प्रॉन्सची करी आहे. पोट भरत आहे पण मन भरत नाही. त्या नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुणे मेन अभिजित या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सी फूड खाण्याची इच्छा आम्हाला दोघांना खूपच असते आणि आपल्या यूट्यूब परिवारातील लोकांना सुद्धा सी फूड खाण्याचे किंवा सी फूडचे व्हिडिओज खूप आवडतात. तर तशाच एका ठिकाणी आपण आलेलो आहोत. पूनम थोडक्यात त्याची माहिती देईल आणि आपण गाडीतून पटकन निघून जाऊया त्या रेस्टॉरंटमध्ये. येस, आज आपण पहिल्यांदा ऑथेंटिक गोवन क्युझिन ट्राय करणार आहोत, कारण कोकणी आपण भरपूर पाहिलेलं आहे आपल्या चॅनलवरती, भरपूर ट्राय केलंय पुण्यातल्या या गोवन क्युझिन ट्राय करण्यासाठी. आम्ही सुद्धा पहिल्यांदाच आहे आणि तुम्हाला सुद्धा पहिल्यांदाच दाखवणार आहे. तर आता जास्त वेळ घेत नाही, डायरेक्ट जाऊया आतमध्ये आणि मस्तपैकी ट्राय करूया सगळं. चला तर बघताय तुम्ही आपण आलेलो आहोत वेर्णेकर्स गोवन फिश करी. यांच्या नावातच गोवन आहे, म्हणजे ऑथेंटिक गोवन आपल्याला सी फूड ट्राय करायला मिळणार आहे. लोकेशन काय आहे मी तुम्हाला संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि तुम्हाला व्हिडिओच्या स्क्रीनवर पण भेटेल. तर आता आपण आज जाऊया आणि बघूया ह्यांचा ॲम्बियन्स कसा आहे आणि सिटिंग अरेंजमेंट कशी आहे आणि त्याच्याबरोबर आपण फूड पण ट्राय करणारच आहोत. तर चला आपण आज जाऊया. आता आपल्याबरोबर अजिंक्य सर आहेत, जे रेस्टॉरंट आहे वेर्णेकर्स गोवन फिश करी. तर त्याची संकल्पना कशी काय तुम्हाला सुचली? ॲक्च्युली मी जॉब करत होतो, माझे आई वडील दोघंही बिझनेस करत होते आणि मलाही कधीतरी बिझनेस करायचाच होता. आणि जॉबमध्ये काही एवढी मजा येत नव्हती म्हणून जॉब सोडून मी कुठला तरी स्टार्टअप चालू करायचा म्हणून घरी होतो, विचार करत होतो काय करायचं. तेवढ्यात आखाडाच आला होता, 2018 गोष्ट आहे. तेव्हा एका मित्रांनी मला ऑर्डर दिली फिशची, कारण आमचं मूळ गाव गोवा आहे. आम्ही पुण्यात सेटल्ड आहोत, मी बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे आहे पण आमचं मूळ गाव गोवा आहे. तर आमचे रूट्स आणि जेवण सगळं गोव्यातल्या प्रॉपर ऑथेंटिक पद्धतीने बनतं म्हणून मग एका मित्रांनी ऑर्डर दिली होती. त्यातनं अजून एका मित्राची ऑर्डर, असं करत करत ती सुरुवात झाली. मग आमच्या पण डोक्यात आलं, यार फिश एवढ्या लोकांना आवडतं आहे, आपण चांगलं फिश देऊया. आणि 2019 जानेवारीमध्ये आम्ही पार्सल द्यायला इकडनं सुरुवात केली एका खोलीतनं. काही लोकांना घरी पार्सल खाता येत नाही म्हणून मग इथे एक टेबल ठेवलं की त्यांना खाता येईल. असं करत करत आता एक 70-75 लोक बसू शकतील एवढी सिटिंग आपल्याकडे आहे. सिटिंग पण अरेंजमेंट भरपूर आहे आणि म्हणजे कम्फर्टेबली लोक बसून एन्जॉय करू शकतात गोवन फूड. आणि तुमची स्पेशालिटी काय आहे? आपली जी स्पेशालिटी आहे ती तुम्हाला शलाका सांगेल. सो हाय, आमची स्पेशालिटी चणक हा गोवन मासा आहे. सो इट इज कॉल्ड व्हाईट स्नॅपर. आपण इकडे त्याला बोनलेस फिलेमध्ये सर्व्ह करतो विथ आणि स्टार्टर्समध्ये फिश फिंगर्समध्ये पण चणकच वापरतो. चणक आपला गोव्यावरूनच येतो. आणि आपलं प्रॉन्स करी ही सगळ्यांना आवडते. अँड गोवन सेराडुरा हा आमचा डेझर्ट आहे, तर तीही आमची स्पेशालिटी आहे. सो आम्ही डेझर्टवरती पण थोडं फोकस केलेलं आहे. तर स्टार्ट टू एंड, सो स्टार्ट विथ गोवा अँड एंड्स विथ गोवा. सो सगळंच तुम्हाला स्टार्टर्सपासून मेन कोर्स आणि डेझर्ट हे सगळं गोवनच आहे इकडे. मसाले आहेत ते म्हणजे युनिक असतात. आमचे मसाले सगळे घरी बनतात आणि त्यातले 80% जे काय स्पायसेस किंवा इन्ग्रेडियंट्स आपण त्यात वापरतो हे सगळे गोव्यावरनं येतात. फॉर एक्झाम्पल त्रिफळ, जे ड्राईड ब्लॅक कलरचं असं एक स्पाईस असतो, तो फक्त गोव्यातच मिळतो आणि तो गोव्यावरनंच स्पेशल आपला येतो. ते मसाले गोव्याचे स्पेशल असल्यामुळेच ती टेस्ट आपण अचीव करू शकतो. इवन आपलं जे वाटण बनतं करीचं, आता प्रॉन्स करी आपली फेमस आहे, तर त्याचं जे वाटण बनतं हे पण एका रगड्यामध्ये बनतं आणि त्या रगड्याची जी प्रेझेंट त्यामुळेच ती टेस्ट अचीव होऊ शकते. सगळं गोव्याचंच, म्हणजे मसालापासून जे त्यांचं जे सामान आहे ते सगळं गोव्याचंच असल्यामुळे आय एम डॅम शुअर की इथं गोवन टेस्टच तुम्हाला मिळणार आहे. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. तर आत आल्यावर बघतोय आपण की ह्यांचे जे वॉल्स आहेत त्यांनी गोवन थीम द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याला दिसतंय बघा कार्निवल लिहिलेले आहेत आणि बरेचसे असे कस्टमर्स पण आलेले आहेत आणि यांचं जे स्टाफ आहे त्यांनी गोवन शर्ट घातलेला आहे, म्हणजे गोवन टच देण्याचा प्रयत्न आहे. आणि सिटिंग अरेंजमेंट अशी छान आहे. कम्प्लिटली
गोवन फील येत आहे. इथे जे म्युझिक लावलं आहे ते पण गोवन आहे आणि मागे वॉल्सवरती बघा असं भारी वाटते. एका कुठल्या तरी साऊथ गोवा साईडच्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये आल्याची फील येते. एक टिवल आहे, वेलकम ड्रिंक आहे, गोवन वेलकम ड्रिंक. फर्स्ट टाइम ट्राय करतोय, कर ट्राय. मस्त आहे, रिफ्रेशिंग आहे. आणि गोवन जी स्टार्ट किंवा आपल्या जिभेवर चव रेंगाळण्यासाठी जी सुरुवात आहे ती या टिवलमधून मिळते. न्यूमध्ये मी बघितलं की स्टफ बॉम्बेल, तर त्याचं स्टफिंग काय असतं? स्वीट स्पायसी अँड टँगी अशी, म्हणजे ग्रीन चटणी टाईप मध्ये असतं, पण ग्रीन चटणी असते, स्वीट स्पायसी अँड टँगी. ओके, अशी त्याची चटणी. बर, हे काहीतरी नवीन आहे, तर आपण हे ऑर्डर करूया. एक स्टफ बॉम्बेल करा, एक प्रॉन्स फ्राय आणि एक सुरमई थाळी आपण ट्राय करू. तर सुरमई थाळीमध्ये काय काय असतं? सुरमई थाळीमध्ये तुम्हाला एक सुरमईचा पीस फ्राय मध्ये येईल मोठा पीस. ओके, करीमध्ये तुम्हाला चॉईस आहे सुरमईची किंवा प्रॉनची. ओके, जशी सुरमई थाळीमध्ये तशी कोणत्याही थाळीमध्ये तुम्हाला चॉईस आहे. बर, सुरमईची करी घेऊ शकता किंवा प्रॉनची करी घेऊ शकता. बर, त्यानंतर चपाती, तांदळाची भाकरी, तांदळाचं घावण. ओके, याच्यामध्ये पण चॉईस आहे, तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. चालेल. त्यानंतर किसमूर येते, याचा मिरगुंड पापड असतो. बर, अच्छा, हे सगळं म्हणजे यांच्या थाळीमध्ये मिळेल. म्हणजे थाळी कुठली घ्या त्याच्यात हे मेन्यू असेल, फक्त सुरमई वेगळा असेल, फ्राय असेल तर प्रॉन्स फ्राय असेल किंवा सुरमई असं आहे. ओके, तर आपण मग सुरमई थाळी करू आणि मग घावण असतं त्याच्यात. एका थाळीमध्ये दोन घावण. दोन घावण, ठीक आहे. मग आम्ही घावण रिपीट नंतर करू, पण पहिली एक सुरमई थाळी. एक सुरमई थाळी, त्याच्यामध्ये प्रॉन्सची करी करेक्ट आणि घावण. चालेल. ओके, आणि एक प्रॉन्स फ्राय. प्रॉन्स फ्राय आणि एक स्टफ बॉम्बे. स्टफ बॉम्बे, ठीक आहे, चालेल. थँक्यू. आवाजाचा काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही आज माईक पण परचेस केलेला आहे. तर नक्की कमेंट्समध्ये सांगा की व्हॉइस क्वालिटीमध्ये चेंज वाटतोय का. तर चाललोय आपण आता किचनमध्ये आणि बघूया कशी टाईपचे प्रिपरेशन असते. तर बघताय तुम्ही इथे सुरमई मोठी आहे, मस्त त्याचे काप करून मॅरिनेट केलेले आहेत आणि इथं तव्यावर प्रॉन्स फ्राय चाललेले आहे आणि हे पण सुरमई फ्राय आहे. राईट राईट. आणि इथं आपण ऑर्डर दिलेली आहे स्टफ बॉम्बिल. तर काय काय प्रिपरेशन असतं याचं जर का तुम्ही सांगता का? तुमचं नाव काय पहिली? बाळू किसन फाले. ओके, तर साहेब तुम्ही दाखवता का की काय काय चाललेलं आहे आणि काय? मध्ये आपण मसाला भरून बॉम्बिलमध्ये ओके रेडी करून त्याच्यावर मसाला लावून नंतर तव्यावरती आपण फ्राय करणार. ओके, तर हा बॉम्बिल आहे आणि स्टफ त्याचं स्टफिंग जे भरलेलं आहे ते करून तव्यावर नंतर फ्राय करणार. मसाला लावून तव्यावर फ्राय करणार. ओके ओके ओके, छान इंटरेस्टिंग वाटतंय. आणि इथे काय बनते? बांगडा फ्राय. बांगडा फ्राय. आपलं नाव काय? सोनवणे. सोनवणे साहेब. सोनवणे साहेब इथे बांगडा फ्राय बनवत आहेत, छान. आणि इथे हे काय बनतंय? इथे वेजचं काहीतरी बनतंय वाटतं. वेज. ओके, वेजचं किचन म्हणजे तवा आणि हे सगळं कम्प्लीट वेगळेलं आहे. आणि इथे काय चाललंय? काय म्हणताय? फिश फिंगर. ओके, फिश फिंगर. ते मस्त असे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आणि इथं बघतोय आपण की थाळी कशी प्रिपेअर होती. तर थाळीमध्ये यांनी आत्ता सरवून ठेवलेलं आहे आणि त्याच्यात एक एक आयटम येतील, तर आपण ते पण बघूया. स्टफ बॉम्बिल केल्यानंतर त्याला थोडं ड्राय, हे काय रवा आहे का बेसन आहे? रवा. ओके, रवा फ्राय होणार आहे. आणि प्रॉन्स आपण बघू शकतो मित्रांनो, प्रॉन्स फ्राय चाललेला आहे. खूप भारी दिसतंय, टेम्पटिंग आणि एकदम मजा येणार आहे खायला. तर इथे आपण परत बघतोय की इथं ही सुरमई मॅरिनेट करून ठेवलेली आहे. आणि मित्र, हे काय आहे? हे काय ओनलेस स्क्रॅप पण आपण बघतोय. वा, भारी आहे. तो इथं मॅरिनेशन व्यवस्थितपणाने केलेलं आहे. प्रॉन्स आहे, इथे पापलेट बघू शकतो आपण. इथं मसाला आहे, त्यांचा सिक्रेट मसाला असेल. बॉम्बिल आता फ्राय होणार आहे, एकदम भारी वाटतंय. काहीतरी वेगळी रेसिपी आहे त्यामुळे आम्ही इथं ऑर्डर केलेली आहे. आणि तुम्ही इथं जर का आले तर हे पण एक ट्राय करायला विसरू नका, कारण ही युनिक रेसिपी. आपण फिश फ्राय म्हणजे सुरमई फ्राय, प्रॉन्स फ्राय किंवा पापलेट फ्राय खाल्लेला असेल, पण हे बॉम्बिल फ्राय आहे आणि स्टफ आहे, त्याच्यात इंटरेस्टिंग काहीतरी रेसिपी आहे. धन्यवाद साहेब, धन्यवाद. इकडे आपण बघू शकतो की इथं पार्सल काउंटर आहे, म्हणजे स्विगी आणि झोमॅटो ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत. आणि बघा तुम्ही इथं सगळं पॅक करून ठेवलेलं आहे सॅलड. आणि हे काय दादा? जवळा. अच्छा, जवळा आहे. तर जवळा पण हे पार्सलमध्ये, म्हणजे कुठली फ्राय किंवा कुठली थाळी असो त्याच्याबरोबर हे पार्सलमध्ये देता तुम्ही. वा वा वा, धन्यवाद साहेब, धन्यवाद, थँक्यू. तर मित्रांनो, बघताय तुम्ही प्रॉन्स फ्राय झालेलं आहे, छान अशा केळीच्या पानात ते सर्व करतात. आणि इथं अजून आपला बॉम्बिल फ्राय जो आहे तो अजून फ्राय होतोय तव्यावर. वा, मगाशी बघितल्याप्रमाणे बांगडा फ्राय होतोय. मगाशी बांगडा मॅरिनेट करून ठेवलेला होता, आता तव्यावर हा बांगडा छान फ्राय होतोय. आहा, भारी वाटतंय, रवा फ्राय छान केला एकदम. तर मित्रांनो, बघताय तुम्ही आपले सुरमई थाळीचं जे ताट आहे ते आलेलं आहे. आणि ह्याच्यात सुरमई, मस्त सुरमईची तुकडे मोठी आहे.
इथं मेरगुंड पापड आहे, इथं जवळा पण दिला आहे त्यांनी, सॅलड आहे आणि घावण दिलेलं आहे आणि इथं ही करी आहे, ही प्रॉन्सची करी आहे. मग हे काय आहे, सोलकढी आहे, राईट? ही सोलकढी आणि हे त्यांचं जे वेलकम ड्रिंक आहे ते तिवल ओके तिवल आणि आपले बोंबील फ्राय मगाशी आपण बघत होतो ते तव्यावर, ते आता आलेले आहेत. आणि प्रॉन्स फ्राय पण खूप भारी वाटते, आहे ना पूनम? कसं तुला बघितल्यावर कसं वाटलं? छान वाटतंय. ओके, आता टेस्ट केल्यावर ती कळेल काय. पण सगळ्यात पहिलं माझं मन जिंकलं या गोष्टीने की मिरगुंड आणि अशी मऊ लुसलुशीत घावण दिसते. म्हणजे आता क्षणी आवडलेली ही दोन गोष्टी आहेत. आता ट्राय केल्यावर कळेल का, ही पण कोकोनट मिल्क मधली करी वाटते माझ्या ऑब्झर्वेशन नुसार. आता ट्राय करते आणि सांगते कसं आहे. आणि म्हणजे गोव्याला आलेला थोडा आपल्याला फील येतोय, थोडा नाही पूर्णच येतोय. आपण ट्राय करणार आहोत, आपण म्हणजे पूनम पहिली ट्राय करणार आहे आणि सांगणार आहे की कशी चव आहे. लेट्स स्टार्ट. मी प्रॉन्स पासून सुरुवात करेल. ओके, मध्ये भरपूर पीसेस दिले आहेत, कारण जनरली असं होतं की प्राईसच्या मनाने पीसेस कमी असतात, पण इथे मी बघते पीसेस चांगल्या क्वांटिटीमध्ये दिलेले आहेत आणि प्राईस पण रिझनेबल आहे, म्हणजे सगळ्यांना परवडण्यासारखेच प्राईस आहे. हां, तुम्ही मेन्यूमध्ये बघितलंच असेल. तर आता एक प्रॉन्सची बाईट चाललेली आहे पूनम. वा, एकदम फ्रेश, बिलकुल स्टिंकी नाही आहे, एकदम फ्रेश आहे. आणि ना त्याला असा असा मस्त रोस्टेड असा स्मेल येतोय, खूप भारी लागतंय. भारी. आणि आपण आता म्हणजे मी ट्राय करेल स्टफ बोंबील, कारण माझी पसंत होती. तर हां, तर मी बघू, ट्राय करून सांगतो. आणि इथं ताट तुम्हाला मगाशी बघितलं, सुरमईची तुकडी पण छान अशी मोठी आहे आणि जवळा फ्राय पण दिलेलं आहे त्यांनी, मिरगुंड दिलेलं आहे. तर चला आता मंडळी आपण खाऊया आणि मग खाल्ल्यानंतर तुम्हाला सगळ्या पदार्थांची रिव्ह्यू सांगू किंवा त्यांची कसे टेस्ट होती हे सांगूया. अभिजिंदी इंटरव्ह्यू घेत होता तोपर्यंत मी हा बोंबील फ्रायचा फडशा पाडलेला आहे. आणि एकदम असा स्पेसिफिक टेस्ट आहे त्याची, पर्टिक्युलर स्वीटिश टेस्ट आहे. आणि म्हणजे मी तरी आत्तापर्यंत कधीच खाल्लेला नाही. आता तुम्ही बघा ना इकडे का सॉफ्टली तो बनवलेला आहे आणि आतमध्ये जसं स्टफिंग तुम्ही बघू शकता, ग्रीन चटणी आहे आणि वरती क्रिस्पी असं कवरिंग, एकदम सॉफ्ट असा तो फिश आहे. फर्स्ट टाइम मी माझ्या लाईफमध्ये खाते आहे हा, खूप आवडला आहे मला. आता बाकीचं एक एक ट्राय करून तुम्हाला सांगू. तर बघताय मित्रांनो, आता सुरमई फ्रायवर मस्त पूनमनी लिंबू पिळलेला आहे आणि इथं आपण घावण पण ऑर्डर केलेले आहेत, एकदम सॉफ्ट सॉफ्ट घावण आहेत. आणि इथं मिरगुंड पण पापड दिलेलं आहे आणि सुरमईची तुकडी हा पूनमनी अगोदर खाऊन ठेवली वाटतं. चालेल चालेल, काय हरकत नाही. छान, एकदम फाईनली कोटेड आहे आणि भारी वाटते सगळं, एकदम मॅरिनेशन प्रॉपर झालेलं आहे आणि तुकडीची जी साईज आहे ती पण मोठी आहे. चला आता ट्राय करतो आणि सांगतो कसं आहे. झालंय, पोट भरत आहे पण मन भरत नाही, त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही थाळी खात असताना सुद्धा स्टार्टर्स ऑर्डर केले. हे तुम्ही बघताय फिश फिंगर्स आहेत, काय भारी कोटिंग आहे. आणि आपलं हे फेवरेट बोंबील फ्राय आहे, मगाचं होतं ते बोंबील स्टफ होतं, बोंबील फ्राय एकदम गरमागरम. बाहेर छान असा पाऊस पडतो आहे, मस्त असं केझिन. जन्नत आहे जन्नत, मनच भरत नाही यार. जेवण तर झालंय, आता बिलकुल जागा नाही आहे, पण तरी पण ओनरने रेकमेंड केलं आहे इथली स्वीट डिश ट्राय करायला. बिस्किटचे क्रम आहेत आणि कुछ तो मीठा होत आहे. केक जार सारखं वाटतंय. हां, दिसायला तर ऍक्च्युअली तसंच आहे. आणि गोवन ऑथेंटिक डेझर्ट असणार. आपण सर्च करूया गुगलवर काय काय असतं याच्यात, खूप छान आहे. इकडची नावं पण सगळी वेगळीच आहेत ना, म्हणजे तिकडची आहेत, त्यामुळे असं नवीन माहिती मिळते, ज्ञानात भर पडते. ज्यांना गोव्याला जाता येत नसेल लगेच इकडे या, खावा मस्त, ॲम्बियन्स पण भारी आहे, गाणी विणी लावलेली आहेत आणि बाहेर मुसळाधार बारिश आहे. गोव्याचा पाऊस तो पण गोव्याचा. इथे कस्टमर म्हणजे आलेले आहेत आणि त्यांना आपण प्रतिक्रिया विचारू की कसं वाटलं इथलं जेवण. सर, इथलं जेवण अपेक्षेपेक्षा चांगलं आहे असं मला कोल्हापूरला देखील मिळत नाही.
आणि इथं आमची आम्ही कर्मी गोव्यात असतो ना, गोवा मासा नारायण यांचा देव. हां, तसं पूड इथं मिळेल असं वाटलं नव्हतं अपेक्षा. चांगलं पहिल्यांदा इथं पहिल्यांदा चालू आहे. समाधान झालं आम्हाला, घरी खाल्ल्यावर का वाटलं आमचं घरी नाही. हो निश्चित येणार, निश्चित येणार. इथं मुलगी असते माझी, तिच्याकडे आम्ही आलो होतो, ती घेऊन आली मला म्हणजे. त्यामुळे म्हणलं सुंदर सुरमई खाल्ली, सुरमई खाल्ली आणि पॉपलेट ही खाल्लं जरा, आणि हे काय घेतलं काय प्रॉन्स खाल्ले. त्या तीन गोष्टींमधलं तुम्हाला कुठलं आवडलं? पॉपलेट आवडलं. पॉपलेट आवडलेलं. थँक्यू सो मच प्रतिक्रिया दिली. इथं मोठा असा ग्रुप आला होता, तर आपण त्यांना विचारू की इथला कुठला पदार्थ आवडला आहे आणि कशी वाटली त्यांना चव. इकडच्या मला चणक थाळी खूप आवडली. ओके. आणि बाकी पण सुरमई बांगडा वगैरे जे फिश असतात प्रॉपर, तर ते चांगले आहेत इकडचे, पण तरी मला चणक थाळी स्पेशल वाटली. चणक थाळी फेवरेट वाटली. फेवरेट वाटली. थँक्यू. आणि तुम्हाला काय आवडलं? इथलं सगळंच जेवण खूप छान असतं आणि इथली सोलकढी आणि ते कोकम शॉर्ट्स काय म्हणतात ते पण खूप छान आहेत आणि फिश पण फ्रेश असतात आणि आम्ही बऱ्याचदा येतो इथे, म्हणजे एन्जॉय करतो. म्हणजे रेग्युलर कस्टमर आहात तुम्ही सगळे. वाव, म्हणजे तुम्हाला निश्चितच आवडत असणार. मला इकडची कोळंबी फ्राय आणि बोंबील फ्राय जो आहे तो खूप आवडतो. ओके. आणि आम्ही नेहमीच इथे येत असतो आणि आमचा मोठा ग्रुप आहे, त्यामुळे आम्ही आवडीने इथे येऊन एकत्र सगळं एन्जॉय करतो. मुळात आमच्याकडे सगळे अतिशय मासे खाऊ आणि अत्यंत सगळ्यांना चिकित्सक, म्हणजे कुठे काय चांगलं आहे काय नाही हे सगळं पारखून आम्ही सगळीकडे जात असतो. तर इकडे आम्हाला खूप आवडलं सगळं ह्यांचं, म्हणजे एकदम फ्रेश फिश असतं आणि त्यांची सर्व्हिस पण खूप चांगली आहे. अत्यंत अगत्याने आणि प्रेमाने सगळेजण काय हवंय नकोय बघणार विचारणार, त्यामुळे इथे म्हणजे आम्हाला असं की आम्ही घरीच आहोत असं वाटतं, असं वेगळं नाही वाटत. खूप छान आहे विचारतात आणि की कसं वाटलं आणि आवडलं का. वा, चला आपल्याला एक्सपर्ट कमेंट मिळालेले आहे. होमली फिलिंग येते. वा वा, धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि सेराडोरा बद्दल पण मला, इथे आल्यानंतर पहिल्यांदा ते पहिलो ओके खाल्लं सॉरी, तर ते म्हणजे नवीन वाटलं काहीतरी वेगळं नेहमीपेक्षा. हो हो, त्यामुळे छान वाटतं इकडे. ओव्हरऑल छान वाटतं. रेकमेंड करू आम्ही. ओके. ते ट्राय करून बघा एकदा. नक्कीच नक्कीच. सो कॉल्ड आम्ही डेझर्ट स्पेशालिटी आपण म्हणू शकतो. हां हां, ती एकदा ट्राय करा. वा वा वा, धन्यवाद. थँक्यू सो मच तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि छानशी अशी प्रतिक्रिया दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. असं जेवण झालेलं आहे आणि आता पूनमला विचारूया तिला काय काय आवडलं. ऑफकोर्स आपण बाईट्स पण घेतलेले आहेत कस्टमर्सचे, पण त्याच्यातून पण कळालं. पण पूनमला काय फेवरेट वाटलेलं आहे? मला ॲक्च्युली कुठून सुरुवात करू कळत नाही, इतकं मन तृप्त झालं आहे आम्हाला की माहीत नाही कुठून सुरुवात करू. पण मी सगळ्यात पहिले तुम्हाला गोष्ट रेकमेंड करेल ती म्हणजे इथले फ्राय. सगळे फ्राय अल्टिमेट आणि फ्रेश होते, म्हणजे बिलकुल असं स्टिंकी दाल फ्लेवर नव्हतं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि दुसरी गोष्ट करी, म्हणजे एकदम ऑथेंटिक गोवन करी होती. मस्ट रेकमेंड. आणि त्याच्यासुद्धा पीसेस बऱ्यापैकी होते, असं नाही की दोन तीन होते, व्यवस्थित पीसेस होते. आणि थर्ड आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट सेराडोना, आय होप आय एम प्रोनाऊन्सिंग राईट, एक नंबर होतं ते डेझर्ट. म्हणजे मला नाही वाटत तुम्हाला कुठेच तुम्ही आत्तापर्यंत खाल्लं असेल. थोडाफार लुक वाईज ते रामेसो होतं, पण टेस्ट एकदम वेगळी होती. तर तुम्ही आलात तर मला वाटते डेझर्टपासून पहिलं सुरुवात करा. थँक्यू सो मच. खूप आवडलं आम्हाला टेस्ट आणि तुमची सर्व्हिंगची पण जी पद्धत आहे. तर असा होता वेर्णेकर्स गोवन फिश करी मधला व्हिडिओ. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह बरोबर, आणि कमेंट करून सांगा की पुण्या आसपासचे किंवा पुण्यामधील अजून सी फूडच्या रेस्टॉरंट्स कुठे आहेत, म्हणजे आम्ही तिथे जाऊन ट्राय करू आणि तुम्हाला रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करू. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि आपल्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला तर बिलकुल विसरू नका, कारण असेच अमेझिंग व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू आणि पुढची ऑसम सिरीज पण घेऊन येणार आहोत. स्टे एक्सायटेड. टेक केअर. बाय बाय. सी यू.